गुड मॉर्निंग सग सगळ्या भांड बहिण काय चाललंय वय झाला काय मग चहा पाणी दादा तुझ्या संगीताय चाललाय इकडं मस्त पैकी आज बेत करणं चालू आहे छान पैकी कशाचा बेत आहे तुम्हाला दाखवते पूर्ण व्हिडिओ बघा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि गरीबाचे पण व्हिडिओ बघायचा बरं का काय राव गरीबाचे व्हिडिओ बघत नाहीत कोणी असं नका करू राव काय लाईव्ह जेवढ्या प्रेमाने बघतात लाईव्ह जेवढ्या प्रेमाने बघतात का तेवढेच प्रेमाने आहे ना व्हिडिओ कोण बघा दादा तुम्हाला बोर नाही करणार आहे मी ते म्हणतात नाही पण प्लीज ते नुसते घट्टे घसे घिसे पीटे घरके घराने तुम्हाला लयच आवडत येतोय मी सांगायला सुरुवात करीन मग खोटे खोटे घिसे पीटे काय पण वाटतंय जाऊ द्या आपल्या पब्लिकला हसवत आपण लोकांसारखं काय ते कॅमेरा सुरू केला की इकडं मस्त पैकी हसत येत नाचत येत हुजवत येत पण कॅमेरा समोर आला की त्याचे तोंड नेहमी दहाच वाजलेले राहते बाराच वाजलेले राहते दहा नाही बारा हो की नाही का जसा मस्त पैकी सकाळी सकाळी मस्त तर इकडे लावलेला आहे मी कुकर आणि कुकर आहे ना काय होतंय माहिती काही लागतच नाही बघा माझ्याकडून नेहमी असं लावलं की ते हवा निघते त्याच्यातून फुस फास मग मी पळून जाते बाहेर अर्धा तास मी घरातच येत नाही बघा ते वाजायला की सगळं बंद बिंद करून जाते आणि भूक तर एवढी लागली तुम्हाला काय सांगू भूक मारण्याची लागली कुकर लागलाय वाजायला दाजीला कामावून बोलून घेतलं दाजीला म्हणजे दाजी तेवढं कुल हे लावून द्या काय म्हणते त्याला कुकर दाजी मला शिवाय देत मला म्हणजे तोच घेतलास ते कुकर तोच घेतलास हा तूच कर पण आता मी तरी काय करू हे कारण की ते कुकरचं ना हे नाही करायचं आमच्या इकडे एक बाई होती बरं का गलीमध्ये तिनं कुकर लावलं होतं आणि तिचं कुकर आहे ना म्हणजे असं अचानक फाटलं तर तिच्या पूर्ण कानामध्ये आहे ना दाळ गेली होती पूर्ण तिचा कान जळाला होता आणि कुकरने आहे ना पूर्ण पत्र फाटले होते त्याच्यामुळं आहे ना कुकरपासून सावधान राहा आणि म्हणजे असे मला असं वाटतं की जसं जे आपल्याला कुकर येतं तेच यूज करत असं वाटतं आहे की ना आता हे विकणार आहे दुसरं घेणार आहे इकडं डाळ आपलं इकडं जवळच्या भाकरी केल्यात मसाला भाजला आहे मस्तपैकी कांदा खोबरं आणि थोडी हरभऱ्याची डाळ भाजली लसूण अद्रक कोथरीम घेतला आहे आणि वाट बघत बसली मटण कधी शिजत आहे गॅस बंद करून माझ्यासारखी अशी कुणी असेल का वय गॅस बंद करून जाईना कुकर मटण शिजू घालती तर मी म्हटलं चला तुम्हाला थोडाफार व्हिडिओ टाकत आणि हो लाईक शेअर कमेंट करायला विसरू जाऊ नका भावंड बहिणो प्लीज गरीबाला पण सपोर्ट करा एस ए कॉमेडी ब्लॉग जे आपला आहे यूट्यूबचं चॅनल त्याला पण फॉलो करायला विसरू नका काय ना मस्तपैकी असा मसाला भाजून घेतलाय खोबरं थोडी हरभऱ्याची डाळ कांदा भाजलेला अद्रक लसूण आणि हे कोथरी आता हे काढून आणू तर आता आपला जे घरचा मसाला आहे का भावंड बहिणो ते घेतलेला आहे बघू शकताय काळा मसाला घेतलाय थोडा ही आपली चटपटी मसाला घेतलाय ह्यो आपण घाटी मसाला तयार केला ह्यो घाटी मसाला खोबरं लसूण खोबरं लसणाच म्हणते खोबरं कांदा टाकून सैनार पहिला कांदा होता थोडा मग टाकलेला होता आता हे थोडं टाकते आपला मसाला हे आपलं खोबरं आणि स्कूटीला काय झालंय आपली नाही का चांगली नाही का तिला बार बार रिपेअर रिपेअर करायला लावा लागायला लागले कारण की हे लोक मेकॅनिक लोक माहिती ना भावना बहिणी कसे असतात चालवत राहतात म्हणजे कसं माहिती का एखाद्याची वस्तू आहे ना कशी खराब करायची जास्त मग तिला कमी भावात इकून सही ना कसं हे करायला लागलं असं असते बघा त्याच्यामुळं थोडं चाललंय की बाबा काय करावं काय करावं चांदीला द्यावा का याच्यामध्ये काय काय म्हणते त्याला शोरूम मध्ये देऊन सही ना तिचे कागदपत्र द्या दाजीने कागदपत्र नाही आणले असं दाजी परिश्रम करते बाई आता आपला मसाला ही झालाय तर भाजी आपली मस्त पैकी झाली बरं का भावंड मसाल्यासाठी एक जण आलता एक दादा म्हणून एक किलो मसाला लावून आता काय करू मसाला नाही मी तुम्हाला काय सांगितलं आपलंच नाही मसाला मसाला करायचा आहे पण काय करू
लय ऑर्डर आलेत मला मसाल्याच्या. थोडं पाणी आता गरम करून याच्यात टाकलंय. गरम पाणी टाकायचं भाजी म्हणजे कधी पण छान भाजी होती. आणि बघा ना दाजीनी इकडे मी सर्व काढून ठेवलंय आणि स्वतःच खाल्लाय गप्पा गप्पा. मा मी खाऊन आले होते गप्पा गप्पा मला म्हणजे राहू दी. चोरून खाल्ल्या नंतर मी म्हणलं तू खाते मी खाऊन पाहतो ती सारखं तरी सुधरली मी थोडं. हा लय सुधरली मी. हे डॉक्टरने रक्त कमी सांगितलंय माया मध्ये तुम्ही रक्त जाऊन टाकलंय दाजी. रक्त मुळे पेलीस ना तू सार रक्त मुळे पिप असेलीस ना. दात कडनं खाऊ मला अशी एवढ सांग ना तुम्ही जातात माझ्यावर म्हणून. हा कोण जाते जवळ जवळ बाई आधी हानत बघा ना खाणं पिणं बघा रक्त कमी झाले. डॉक्टर म्हणे बाई तुमचं रक्त किती कमी झाले रक्त चढावं लागल म्हणे रक्त प्या गपा गपा म्हणलं रक्त प्या पाकच खाती मटर आणलं तर आणि खाईन हे करीन ते करीन आणि गपा खातीन. मला आले म्हणजे दाजी शिजलं का नाही पाहते म्हणून हे कोणतं पाणी शिजलं का. आता मी तिने घेतल्या आणलेलं पुरे खाल्ले म्या पुरे म्या खाल्ल्या आता हे बघा. आणि बारीक प्लेट मध्ये घेतील का आणि प्लेट भरून घेतील आम्ही दाजीने शिरलं की नाही पाहते म्हणून म्हणजे बारीक प्लेट वाटते थोडसे घेतलं पण कसेच मी आज बघितले पुरत प्लेट असं भरून काय आडी आणि काय नाही ते पाणी प्यायचं कामा भारी झाली तसं नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बांधवांनो फेसबुकचा अकाउंट आपलं चेक करा. फेसबुकचा अकाउंट खूप मस्त मस्त व्हिडिओ आहेत. संगीता गायकवाड ब्लॉग दाजीचा आहे. इंस्टाग्रामचं अंकुश गायकवाड 172 म आहे संगीता गायकवाड 17. तर नक्कीच खपा कपटा पटप खपा कपटा पटप काहीतरी करा करा काहीतरी करा. नुसतं बघू नका आमच्या थोबाडाकडं. तेवढं तुम्हाला हसवतो पण तुम्ही आम्हाला म्हणतात असेच का तसेच करा.